नमस्कार सर्वांना, या व्हिडिओमध्ये आपण सॅटनेट परीक्षा कमी कालावधीमध्ये आणि किमान अभ्यास करून कशाप्रकारे उत्तीर्ण व्हायची याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. मी शशिकांत शिंदे आत्तापर्यंत 4 विषयातून 10 वेळा नीटसेट परीक्षा उत्तीर्ण आहे आणि माझी निवड MPSC मार्फतसुद्धा करण्यात आली आहे. आपण पाहू शकता गेल्या 10 वर्षापासून मी या नेटसेट फील्डमध्ये आहे. मी एज्युकेशन, इंग्लिश, अडल्ट एज्युकेशन आणि पॉलिटिकल सायन्स या 4 विषयातून या परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. मला कर्नाटक सेटमध्ये पेपर 1 मध्ये 90 मार्क मिळाले होते, तसेच महाराष्ट्र सेटमध्ये 2 वेळेस 88 गुण मिळालेले आहेत. मी असं म्हणेन की पेपर 1ला इतके चांगले मार्क मिळतात म्हणूनच मी या सर्व परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो. माझं पेपर 1चं पुस्तक देखील आहे जे विद्यार्थीप्रिय आहे, परंतु सध्या मार्केटमध्ये आउट ऑफ स्टॉक आहे. सदरचे पुस्तक नवीन एडिशन लवकरच येईल. नेटसेट अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की आपण कोणतीही एक परीक्षा फिक्स करावी आणि त्याचा अभ्यास करावा. याचं कारण असं आहे, नेट आणि सेट दोन्ही परीक्षांचा सिलॅबस जरी समान असला तरी दोन्ही परीक्षेच्या प्रश्नपद्धतीमध्ये फार मोठा फरक आहे, म्हणून आपण एक परीक्षा फिक्स करावी. उदाहरणार्थ समजा आपण सेट परीक्षेचा अभ्यास करणार असाल तर त्याचा अभ्यास करा, पाठीमागील प्रश्न पहा आणि त्यानुसार अभ्यास करा, आणि या अभ्यासाच्या जोरावर आपण नेट परीक्षा द्यावी. खूप साऱ्या मुलांना मी असा प्रश्न विचारतो की आपण ही परीक्षा कशासाठी देत आहे, नॉलेज डेव्हलप करण्यासाठी की क्वालिफाय होण्यासाठी? तर मुलं म्हणतात की आम्हाला नॉलेज पण डेव्हलप करायचं आणि परीक्षा पण पास व्हायची आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की आपल्याला नेटसेट सिलेबसच्या टॉपिकवर PhD करायची नाही, तर त्या टॉपिकवर कसे प्रश्न येतात त्याचा नेमकेपणाने अभ्यास करायचा आहे. आपल्या सर्वांना पेपर 1 आणि पेपर 2चा नवीन सिलेबस जो आला आहे गेल्या 2 वर्षापासून, तर तो सिलेबस माहीत असणं अतिशय महत्त्वाचं आहे. सध्या नवीन एक्झाम पॅटर्न आहे की ज्यामध्ये पेपर 1ला 100 मार्क आणि पेपर 2ला 200 मार्क आहेत, अशी 300 मार्काची सध्या परीक्षा आहे. आपण क्वालिफाईंग क्रायटेरिया पाहूयात. सध्या ही परीक्षा 300 मार्काची आहे आणि 300 पैकी जनरल कॅटेगरीला 40% म्हणजे 120 मार्क आणि अदर ऑल कॅटेगरीला 35% म्हणजे 105 मार्क ही किमान मार्क मिळणं अपेक्षित आहे. मग इतके मार्क मिळाले म्हणजे ही परीक्षा उत्तीर्ण झाली का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण का? टॉप 6% विद्यार्थ्यांनाच या परीक्षेमध्ये सुरुवातीला पास केलं जातं. उदाहरणार्थ आपण इंग्रजी विषय घेऊयात. इंग्रजी विषय आणि नेट परीक्षा, समजा नेट परीक्षेमध्ये इंग्रजी विषयात सर्वात हायेस्ट मार्क 250 मार्क असेल, सर्वात हायेस्ट मार्क एका विद्यार्थ्याने घेतला 250 मार्क, तर काय केलं जातं, 250 मार्काचा हायेस्ट आणि त्यानंतर उतरत्या क्रमानं सर्वांच्या मार्कांची मांडणी केली जाते. आपण आणखीन एक असं उदाहरण घेऊयात, टॉप 6% म्हणजे काय. समजा इंग्रजी विषयामध्ये, फॉर एक्झाम्पल, इंग्रजी विषयामध्ये 50,000 मुलांनी ही परीक्षा दिली, तर 50,000च्या 6% म्हणजे 3,000 मुलं, 3,000 मुलं ही परीक्षा पास होतील. तर हे 3,000 मुलं कशाप्रकारे पकडले जातात, तर 250 आपण उदाहरणार्थ पकडलं की 250 हायेस्ट आहे, तर 250 पासून उतरत्या क्रमानं आपण 3,000 मुलं सिलेक्ट करू. पण यामध्ये कॅटेगरीनुसार जे काही आरक्षण आहे त्या आरक्षणानुसार ही मुलं सिलेक्ट केली जातील, परंतु किमान 120 किंवा 105 मार्काच्या पुढं मार्क असणं अपेक्षित आहे. बहुतेक मुलांना असं वाटतं की पेपर 1ला किमान मार्काची अट आहे, 40 मार्क पडायला पाहिजे किंवा 35 मार्क पडायला पाहिजे. तर हे चुकीचं आहे, कारण पेपर 1ला किमान मार्काची अट रद्द करण्यात आलेली आहे गेल्या 2 वर्षापासून. म्हणजे आता तुम्ही कोणत्याही पेपरला, म्हणजे पेपर 1 किंवा पेपर 2ला कितीही मार्क घेऊ शकताय आणि आपण जर टॉप 6% मिळाला तर पास होऊ शकता. उदाहरणार्थ समजा पेपर 1ला 10 मार्क मिळाले आणि पेपर 2ला 150 मार्क मिळाले आणि कटअप 160 असेल, तर तुम्ही ही परीक्षा पास होऊ शकता. म्हणजे पेपर 1 आणि 2मध्ये किमान मार्क असायला पाहिजे अशी कोणतीही अट नाही. आपण पुढं बघूयात कटअप मार्क्स. बहुतेक मुलं कटअप हे परसेंटेजमध्ये सांगतात, पण मला असं वाटतं की परसेंटेजमध्ये सांगितल्यामुळं
आपल्या डोक्यामध्ये एक चित्र क्लिअर होत नाही की आपल्याला ही परीक्षा कशी पास व्हायची आहे. त्यामुळं मी त्यांना सांगेन की आपण कट ऑफ पर्सेंटेजमध्ये न बोलता तो मार्कामध्ये बोलावा. उदाहरणार्थ इंग्रजी विषयाचा कट ऑफ 55% आहे, मग 55% आहे म्हणजे पेपर एकला किती मार्क घेणं अपेक्षित आहे, पेपर टूला किती मार्क घेणं अपेक्षित आहे, हे काय याच्यातनं डिसाईड होत नाही. पण ज्यावेळेस आपण मार्कामध्ये बोलतो, उदाहरणार्थ 55% म्हणजे 165 मार्क, इंग्रजी विषयात नेट परीक्षा पास होण्यासाठी 165 मार्क पाहिजेत की जो नेट डिसेंबर 19 कट ऑफ आहे. मग आता मला मी सध्या जून 2020 तयारी करतो आहे, नेट जून 2020 आणि इंग्रजी विषयाची तयारी करतो आहे, तर मला 165 मार्काचं टार्गेट ठेवावं लागेल की जे पाठीमागच्या परीक्षेचं आहे. मग हे 165 मध्ये पेपर 1 मी किती घेऊ शकतो, पेपर 2 किती घेऊ शकतो असं फिक्स करावं लागेल की ज्यामुळं आपण ही परीक्षा पास होण्यासाठी आणखीन क्लिअर अभ्यास करू शकतो. उदाहरणार्थ समजा मराठी विषय आपण घेतला, मराठी विषयामध्ये 150 मार्काचा कट ऑफ आहे, तर 150 मार्काचा कट ऑफमध्ये आपण फिक्स करावं लागेल की पेपर 1 मी किती मार्क घेऊ शकतो, फॉर एक्झाम्पल 70 मार्क घेऊ शकतो, तर पेपर 2 मला 80 मार्क घ्यावं लागतील, आणि असं करून मी 150 मार्क घेऊन ही परीक्षा पास होऊ शकतो. त्यामुळं कट ऑफ हा कधीही मार्कामध्ये लक्षात ठेवावा आणि त्या मार्काचं डिवायडेशन आपण पेपर 1, 2 करावं आणि त्या टार्गेटनुसार आपण पेपर 1 आणि 2 अभ्यास करावा, हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर कसा अभ्यास करावा, पाठीमागील किमान 5 क्वेश्चन पेपरचे प्रिंटआउट काढावे आणि त्याचं पेपर 1 जे काही टॉपिक आहे 10 टॉपिक, त्या 10 टॉपिकनुसार त्याचं विश्लेषण करावं, म्हणजे हे प्रश्न 10 टॉपिकनुसार डिवाईड करावे आणि त्या प्रश्नांचा एक ट्रेंड बघावा की कशाप्रकारे प्रश्न आलेले आहेत आणि कसा अभ्यास करणं अपेक्षित आहे हे तुम्हाला त्याच्यातून समजेल. नेटसेट करणार अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कधीही कोणतंही पुस्तक, नेटसेटचं कोणतंही पुस्तक पहिल्या पानापासून वाचू नये. तर आपल्याला जो टॉपिक आवडतो, जो इंटरेस्टेड आहे, त्या टॉपिकपासून आपण वाचनाला सुरुवात करावी. याचं कारण असं की बहुतेक वेळा आपण पहिल्या पानापासून वाचतो, 15 ते 20 पेज वाचतो आणि थांबतो, परत आपण 30 पेजेस वाचायला चालू करतो आणि याच्यातून आपल्याला त्या पुस्तकाबद्दलचा इंटरेस्ट कमी होऊ शकतो. म्हणून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आपण जो टॉपिक त्या पुस्तकातला आवडतो त्या टॉपिकपासून ते पुस्तक वाचायला चालू करावं, जेणेकरून त्या पुस्तकात आपला इंटरेस्ट वाढेल. स्पर्धा परीक्षा किंवा नेटसेटची परीक्षा 100% सिलेबसचा अभ्यास करणं अशक्यप्राय आहे. बहुतेक मुलं 100% सिलेबसचा अभ्यास करायच्या पाठीमागे जातात आणि त्यामुळे ते अपयशी होतात. याचं कारण असं, 100% सिलेबसचा अभ्यास केल्यानंतर त्याचं रिव्हिजन करणं आपल्याला कठीण जातं आणि त्यामुळं आपल्याला अपयश येतं. मग काय करावं, किमान सिलेबसचा चांगला अभ्यास करावा, किमान सिलेबस 50% किंवा 60% सिलेबसचा अतिशय चांगला अभ्यास करावा आणि त्याचं जास्तीत जास्त रिव्हिजन करावं. फॉर एक्झाम्पल नेटसेट पेपर 1 समजा पुस्तक तुम्ही वाचत असाल तर ते पुस्तक किमान 5 वेळा वाचावं, 6 वेळा वाचावं, जेणेकरून जितकं जास्त रिव्हिजन होईल तितके तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात आणि क्वेश्चन सॉल्विंग करणं देखील महत्त्वाचं आहे. मी असं म्हणेन की पेपर 1 समजा चांगले मार्क तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही ही परीक्षा इझिली पास होऊ शकताय. उदाहरणार्थ समजा मला पेपर 1 90 मार्क मिळत आहेत तर नेटसेट परीक्षा पास करणं सोपं आहे, कारण समजा कट ऑफ 150 मार्काचा असेल आणि मला पेपर 1 90 मार्क मिळत असेल तर पेपर 2 फक्त 60 मार्क घ्यावे लागतील आणि ही परीक्षा पास होता येईल. सर्वात शेवट हाऊ टू स्टडी आणि मी लिहिले विल्यम शेक्सपियर. आता विल्यम शेक्सपियरचा आणि नेटसेट परीक्षेचा काय संबंध आहे, तर समजा मला विल्यम शेक्सपियर अभ्यास करायचा आहे इंग्लिश नेटसेटसाठी, तर तो कसा अभ्यास करायला पाहिजे, कोणते पुस्तक वाचायला पाहिजे. तर खूप सारे विद्यार्थी म्हणतील की हिस्ट्री ऑफ इंग्लिश लिटरेचर वाचावं लागेल, शेक्सपियरचे ड्रामा वाचावं लागेल, सॉनेट्स वाचावं लागतील, त्यांचं वर्क त्यांचं लाईफबद्दल वाचावं लागेल. तर मी असं म्हणेन की विल्यम शेक्सपियर यांच्याबद्दल जर वाचायचं ठरलं तर संपूर्ण आयुष्य जाईल, पण त्यांच्याबद्दलचं मटेरियल संपणार नाही, इतकं व्हास्ट मटेरियल आहे. तर नेटसेटसाठी अभ्यास कसा करावा, विल्यम शेक्सपियरवर आधारित पाठीमागच्या प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात हे आधी माहीत करून घ्यावं आणि तितकाच अभ्यास करावा, हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. त्यामुळं आपण देखील आपल्या विषयामध्ये प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न त्या टॉपिकवर कसे येतात हे बघून घ्यावं आणि त्यानुसार आपल्या टॉपिकचा अभ्यास करावा. इन डिटेल किंवा डेप्थमध्ये अभ्यास करू नये,
जितका नेटसेटला नेमका अभ्यास करता येईल तितका अभ्यास करावा, जेणेकरून ही परीक्षा कमी वेळा कमी कालावधीमध्ये पास होता येईल. लवकरच नेट आणि सेटचे परीक्षा देखील होणार आहे. आपण सर्वजण अभ्यास करत असाल तर आपल्या सर्वांसाठी ही परीक्षा सोपी जावो आणि आपल्या सर्वांना यश मिळो अशा अपेक्षा व्यक्त करतो. या पुढील व्हिडिओमध्ये आपण नेटसेट पास होण्याच्या आणखीन काही क्लुप्त्या, काही तंत्र की ज्या कमी कालावधीमध्ये यश मिळवून देतात याबद्दल बोलणार आहोत. आपण निश्चितच तो व्हिडिओ बघावा आणि हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.